आज आपण एका विशिष्ट विषयावर व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. तर ऍडसेन्स पिन जनरेशनसाठी कशा पद्धतीने अप्लाय करायचं ते आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या युट्यूबच्या अर्निंग मध्ये ज्या वेळेला $10 कम्प्लीट होतात त्यावेळेला आपल्याला आपल्या ऍडसेन्स अकाउंटमध्ये ऍक्शन बटन हे अप्लाय करायचं असतं. त्याद्वारे आपल्याला आपलं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करायचं असतं आणि जोपर्यंत आपण पिन अप्लाय करून व्हेरीफाय करत नाही तोपर्यंत आपलं पेमेंट जे आहे ते आपल्या बँक अकाउंटला जमा होत नाही. तर आपल्याला हे सगळं करण्यासाठी आपल्या ऍडसेन्स अकाउंटला एक मेसेज आलेला असतो किंवा मेलवर देखील आपल्याला एक मेसेज आलेला असतो. तर कशा पद्धतीने आपल्याला हे ऍडसेन्स पिन अप्लाय करायचं आहे ते आपण या संपूर्ण व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. चला तर आता आपण मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊया. आणि त्याआधी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल आणि माझं चॅनल आपल्याला आवडलं असेल, माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असेल, तर माझ्या चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. चला जाऊया मोबाईलच्या स्क्रीनवर. ऍडसेन्स पिन जनरेशनसाठी कशा पद्धतीने अप्लाय करायचं ते या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला आपलं युट्यूब चॅनल मॉनिटाइज झाल्यानंतर आणि ऍडसेन्स अकाउंट ओपन केल्यानंतर आपल्याला ज्यावेळेला युट्यूबकडनं पैसे येतात ते पैसे जर आपल्या अकाउंटला घ्यायचे असतील तर आपल्याला पिन व्हेरिफिकेशन करणं फार गरजेचं असतं. त्यासाठी आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करावं लागतं आणि त्यासाठी आपल्या ऍडसेन्स अकाउंटमध्ये ऍक्शन बटन ऍक्टिवेट होत असतं. जनरली $10 आपल्या अकाउंटला जमा झाल्यानंतर, म्हणजे ऍडसेन्स अकाउंटमध्ये $10 जमा झाल्यानंतर आपल्याला हे ऍक्टिवेशन बटन बघायला मिळतं. परंतु काही केसेसमध्ये आपण पाहू शकतो की त्याआधी सुद्धा युट्यूबकडनं हे पिन व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला ऍक्टिवेशन किंवा ऍक्शन बटन हे प्राप्त होत असतं. तर आपण पाहू शकतो, माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर आपण जाऊया. तर मी या ठिकाणी माझ्या ऍडसेन्स अकाउंटला लॉग इन करून घेतलं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतात की माझ्या या ऍडसेन्स अकाउंटमध्ये आता 6.86 म्हणजे $6.86 जमा झालेले आहेत. आणि वरच्या बाजूला आपण पाहू शकतो की सम ऍक्शन रिक्वायर्ड, म्हणजे या ठिकाणी ऍक्शन बटन हे ऍक्टिवेट झालेलं आहे. आणि या ऍक्शन बटनमधून आपल्याला काय करायचं आहे की आता आपल्याला आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करायचं, म्हणजे आपण जे आपला प्रूफ दिलेला होता ज्यावेळेला आपण ऍडसेन्स अकाउंट ओपन केलं ते ओरिजिनल आहे किंवा नाही, की ऍक्च्युअल तोच पर्सन आहे की नाही, यासाठी आपल्याला हे आयडेंटिफाय करायचं आहे. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला एक जीमेलकडनं मेल पण प्राप्त होत असतो. तर सगळ्यात आधी आपण काय करायचं आहे की आपण आपल्या ऍडसेन्स अकाउंटला लॉग इन करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपण पाहू शकतो, या ठिकाणी आपण गुगल क्रोमला जायचं आहे आणि आपलं ऍडसेन्स लॉग इन जे आहे ते ऍडसेन्स लॉग इन आपण या ठिकाणी ओपन करायचं आहे. या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं की ज्या जीमेलने आपण आपलं युट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे तोच जीमेल या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. आता आपण या ठिकाणी पाहू शकतात अशा पद्धतीचा इंटरफेस या ठिकाणी आपल्याला दिसतोय. या ठिकाणी यावरती बघा आपण, एक ऍक्शन रिक्वायर्ड, देअर इज समथिंग टू चेक इन युअर ऍडसेन्स अकाउंट फॉर युट्यूब पेमेंट अकाउंट, अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला एक नोटिफिकेशन या ठिकाणी युट्यूबकडून आलेलं आहे, ऍडसेन्स अकाउंटकडून आलेलं आहे. आणि आपण पाहू शकतात माझी अर्निंग या ठिकाणी आहे $6.86. ऍक्च्युअल ही कमी दाखवते आणि माझ्या युट्यूब YT स्टुडिओमध्ये जर पाहिलं तर ते $11 समथिंग आहे. तर आपण याला सुरुवातीला काय करूया, डेस्कटॉप साईटला आपण याला ओपन करायचं आहे. अशा पद्धतीने हे डेस्कटॉप साईटला आपण ही ऍडसेन्स लॉग इन ओपन करून घेणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आता चॅनल आपलं मॉनिटाइज झाल्यानंतरची पुढची स्टेप जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. तर या ठिकाणी आता आपण आपलं हे पिन जनरेशनसाठी ऍक्शन बटनवर क्लिक करणार आहोत. तर या ठिकाणी आपण पाहू शकता अशा पद्धतीचा इंटरफेस या ठिकाणी ओपन झालेला आहे. आता हे म्हणते की गो टू पेमेंट्स, आपण पेमेंट्सवर जाणार आहोत. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी हे पेज आपल्यासमोर रिडायरेक्ट होत आहे, हे पेज ओपन होत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतात या ठिकाणी ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहेत, पेमेंट सेटिंग रिपोर्ट, प्रोव्हाइड सम इन्फो अबाउट युअर सेल्फ, अशा पद्धतीचं एक टॅब या ठिकाणी ओपन झालेलं आहे. आणि व्हेरीफाय नाव आपण पाहू शकता स्क्रीनवर, व्हेरीफाय नाव हे ऑप्शन या ठिकाणी झालेलं आहे. आपण आता त्याच्यावर क्लिक करणार आहोत. तर अशा पद्धतीने क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्यासमोर एक अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होतो. आणि याद्वारे आपण आपल्याला आता काही टर्म्स अँड कंडिशन या ठिकाणी आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. व्हॉट यू शॅल नीड फॉर व्हेरिफिकेशन, यू शॅल नीड टू व्हेरीफाय युअर आयडेंटिटी टू कीप अर्निंग ऑन यूट्यूब. तर या ठिकाणी आपल्याला चार गोष्टी लागणार आहेत मित्रांनो आपल्याला आयडेंटिटी प्रूफ करण्यासाठी. पहिली आहे ड्रायव्हिंग लायसन्स, दुसरा आहे पासपोर्ट, तिसरा आहे पॅन कार्ड आणि चौथा आहे वोटर कार्ड. आधार कार्ड या ठिकाणी चालत नाही मित्रांनो. तर आपण जनरली सर्वजण काय करतात की पॅन कार्डने व्हेरीफाय करतात, म्हणून आपण देखील आता या पॅन कार्डच्या साह्याने व्हेरीफाय करणार आहोत. आता या ठिकाणी खाली आपण पाहू शकतो विंडो आहे स्टार्ट व्हेरिफिकेशन, आपण स्टार्ट व्हेरिफिकेशनवर या ठिकाणी क्लिक करणार आहोत. तर त्यानंतर अशा पद्धतीचं एक पेज आपल्यासमोर या ठिकाणी ओपन झालेलं आहे, व्हेरीफाय युअर आयडेंटिटी. या ठिकाणी काय म्हटलंय, एंटर द एक्झॅक्ट सेम नेम फ्रॉम द डॉक्युमेंट्स, इन्क्लूड युअर गिव्हन नेम अँड फॅमिली नेम. तर आपण जे डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करणार आहोत त्याच्यावर जे नाव आहे तेच नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. लीगल नेम म्हणजे आपलं नाव आहे. तर या ठिकाणी मित्रांनो मी माझं नाव या ठिकाणी टाईप करतो आहे. तर अशा पद्धतीने हे माझं नाव मी या ठिकाणी टाईप केलेलं आहे जे डॉक्युमेंट्सवर आहे. त्यानंतर या ठिकाणी अपलोड युअर आय डी, आता आपल्याला सिलेक्ट
आयडी करायचं आहे, अपलोड करायचं आहे, तो काय करायचा, पॅन कार्डने आपण व्हेरीफाय करणार आहोत म्हणून या ठिकाणी मी कोणता आय डी सिलेक्ट करायचा तो घेणार आहे. चार ऑप्शन या ठिकाणी आलेले आहेत, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, पॅन कार्ड आणि वोटर कार्ड. तर मित्रांनो, सुरुवातीला मी पॅन कार्डवर क्लिक करणार आहे. आता या ठिकाणी बघा, अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन झालेला आहे. पुन्हा आधार कार्ड आर नॉट ॲक्सेप्टेड, म्हणजे या ठिकाणी आधार कार्ड आपण देऊ शकत नाही आहे. या ठिकाणी आपण पॅन कार्ड जे अपलोड करणार आहोत त्याची फ्रंट साईड आणि बॅक साईड, तर दोघं पद्धतीच्या ह्या साईड आपल्याला या ठिकाणी पॅन कार्डच्या द्यायच्या आहेत. तर मित्रांनो, पॅन कार्ड अपलोड करताना एक काळजी घ्यायची आहे की आपण जो फोटो घेणार आहोत पॅन कार्डचा तो अतिशय क्लिअर आला पाहिजे, त्याच्यावर कुठल्या प्रकारचे रिफ्लेक्शन झालं नसलं पाहिजे आणि त्याच्या जे एजेस आहेत ते चारी एजेस व्हिजिबल असल्या पाहिजेत. तर आपण सुरुवातीला आता फ्रंट साईड त्याची अपलोड करणार आहोत. तर आपण यासाठी आपली गॅलरी ओपन करणार आहोत, मीडिया फोल्डर, आणि आपण ज्या ठिकाणी हे आपण ठेवलेलं असेल आपल्या मोबाईलमध्ये तर ती आपण या ठिकाणी ओपन करून घ्यायची. आता या ठिकाणी मी ॲडसेन्स नावाचं एक फोल्डर तयार केलं होतं आणि त्याच्यातून मी माझं पॅन कार्डची फ्रंट साईड या ठिकाणी सिलेक्ट केलेली आहे. आणि अशा पद्धतीने बघा, आपण माझ्या पॅन कार्डची फ्रंट साईड या ठिकाणी अपलोड झालेली आहे. आपण ती बॅक साईड अपलोड करणार आहोत. पुन्हा मी गॅलरीत जाणार आहे आणि त्याची जी बॅक साईड आहे ती मी या ठिकाणी अपलोड केलेली आहे. तर अशा पद्धतीने ही पहिली स्टेप आपली या ठिकाणी कम्प्लीट झालेली आहे की आपण जे डॉक्युमेंट्स आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी देणार आहोत ते या ठिकाणी आपण अपलोड करतो आहे. तर अशा पद्धतीचा हा एक इंटरफेस या ठिकाणी दिसणार आहे. तर आता आपण ह्या इमेज अपलोड केल्यानंतर सेकंड जी स्टेप आहे, एंटर युअर ॲड्रेस. तर मित्रांनो, बऱ्याच जणांना शंका असते की या ठिकाणी ॲड्रेस कुठला द्यायचा. ज्यावेळेला आपण ॲडसेन्स अकाउंट ओपन करताना जो अकाउंट ओपन करताना जो ॲड्रेस दिला होता तो द्यायचा आहे, किंवा ज्या ठिकाणी आपण राहतो तो ॲड्रेस दिला तरी चालेल. फक्त तो ॲड्रेस देताना आपण क्लिअर कट दिला पाहिजे की जेणेकरून आपल्या ॲड्रेसवर ते ग्रीन किंवा जो पिन आहे तो आपल्याकडे ॲडसेन्स पिन आला पाहिजे आणि तो ॲडसेन्स पिन देण्यासाठी आपण या ठिकाणी परफेक्टली ते द्यायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आता नेक्स्ट करणार आहोत. अशा पद्धतीचा हा इथपर्यंतचा प्रोसेस आपली पूर्ण झालेली आहे. आता आपण आपला ॲड्रेस या ठिकाणी अपलोड करणार आहोत. आपण कोणता ॲड्रेस या ठिकाणी फिलअप केलेला आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि अशा पद्धतीचा हा ॲड्रेस मी या ठिकाणी फिल केलेला आहे. तर ही एवढी सोपी प्रोसेस आहे मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला दाखवते बघा, पर्सनल आयडेंटिटीसाठी मी काय दिलेलं आहे, माझं लीगल नेम आहे ते या ठिकाणी आहे. त्यानंतर मी जे दोन डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते या ठिकाणी आहेत, म्हणजे एकच डॉक्युमेंट अपलोड केला आहे पण त्याची फ्रंट साईड आणि बॅक साईड. त्यानंतर माझा जो ॲड्रेस आहे तो पोस्टल ॲड्रेस, ज्या ठिकाणी मी रेसिडेंट करतो तो ॲड्रेस मी या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर ॲट पोस्ट पण आहे, सिटी द्यायची, आपली पिनकोड द्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने आता सबमिट बटनावर मी क्लिक करणार आहे. आणि मित्रांनो, अशा पद्धतीने माझी ही पिन जनरेशनची प्रोसेस या ठिकाणी कम्प्लीट होते आहे. बघूया आपल्याकडला काय रिप्लाय गुगल ॲडसेन्स करणे येतो. आणि ही अतिशय महत्त्वाची स्टेप आहे आपलं पेमेंट आपल्या अकाउंटला जमा करण्यासाठीची. तर अशा पद्धतीने काही थोडा वेळ हे घेत आहे मित्रांनो. या पेजला आपण रिडायरेक्ट वगैरे करू नका, जसं आहे ॲज युजुअल तसं राहू द्या. तर मित्रांनो, अशा पद्धतीने बघा या ठिकाणी आता व्हेरिफिकेशन सक्सेसफुल. क्या बात आहे. थँक्स फॉर सबमिटिंग युअर इन्फॉर्मेशन, युअर व्हेरिफिकेशन वॉज सक्सेसफुल, चेक युअर ईमेल फॉर मोर डिटेल. मित्रांनो, विदिन फ्यू सेकंड्स, अगदी 4 ते 5 सेकंदात माझं हे व्हेरिफिकेशन झालेलं आहे, माझी आयडेंटिटी व्हेरीफाय झालेली आहे. काही वेळेला 2 मिनटं लागतात. आणि मित्रांनो, अशा पद्धतीने ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर काही वेळात आपण जेव्हा आपल्या ॲडसेन्स अकाउंटला लॉग इन करतो तेव्हा आपल्या समोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस आलेला दिसतो. या ठिकाणी आयडेंटिटी व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे आणि ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला गुगल ॲडसेन्स करणं, जो पिन आपल्या ॲड्रेसवर येणार आहे तो त्या पिनमध्ये जो अंक आहेत ते आपल्याला या ठिकाणी फिल करून सबमिट करायचे आहेत आणि यानंतरच मग आपले ॲडसेन्स अकाउंट व्हेरीफाईड होणार आहे आणि मग आपण आपलं पेमेंट घेऊ शकतो. तर मित्रांनो, पिन आल्यानंतर पुन्हा एकदा आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे. तोपर्यंत माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर माझ्या चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत ट्रॅव्हल विथ मी, धन्यवाद.